महाराष्ट्र राज्य वाहतूक खरेदी विक्री संघटनेच्या वतीनं स्नेह मेळावा आणि रक्तदान शिबिराचं आयोजन अहमदनगर या ठिकाणी करण्यात आलं होतं। महाराष्ट्र राज्य वाहतूक खरेदी विक्री संघाच्या वतीनं स्नेह मेळावा आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आपल्या सोबत काम करता करता त्यांच्या अडचणी येतात, त्या सोडवून गेल्या पाहिजेत। ते करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। कोविडमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय, तो भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार संग्राम भैया जगताप हे उपस्थित होते। संघटनेच्या येणाऱ्या अडीअडचणी निश्चितच सोडवू असं आश्वासन सर्व संघटनेला दिले। या संघटनेच्या भव्य मेळावा रक्तदान शिबिर त्याचा सन्मान ओम गार्डन या ठिकाणी पार पडला। वर्षभरात कोविडमुळे सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होतात। सध्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे। सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजे रक्ताचा तुटवडा। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं। यासाठी अनेक संघटना पुढे आल्या आहेत। संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी आणि विक्री संघटना यांनी नुकतंच रक्तदान शिबिर घेतलं होतं, तर कोविड काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता दोन हात करत पुढाकार घेतला। याचा पुरस्कार म्हणून त्यांना सन्मान करण्यात आला। यावेळी खरेदी विक्री संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक जोशी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गोविंद पोकळे, सलीम मुलानी, अशोक चोभे, बाबासाहेब भंडारी, सुरेश बडे, ओम कोतकर, सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अहमदनगर शहरामध्ये संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे की आपल्या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य अशोक जोशी साहेब, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक, तो काँग्रेसचे युवक संघटनेचे महाराष्ट्राचे छत्तीसगढ सन्मान्य प्रभू आहे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य बाळासाहेबजी पवार, करमळ विशेष उपस्थित असणारे पैलवान अतुलजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे तुकाराम मिठा, संतोषजी कोठारी, सन्मान्य बाळासाहेबजी भंडारी, गोविंदजी टोपे, सलीमजी मुलानी, अशोकजी टोपे, तुषारजी टा, माधवरावजी कराळे, दारासाहेबजी पांडुळे, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य सतीशजी बारसकर, सन्मान्य योगेशदादा खुबे, कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक प्रसन्नजी गायकवाड, संदीपजी यादव, वैभवजी वाघ, वीरेंद्र शेकटकर, बाळासाहेबजी भाकरे, सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे की महाराष्ट्र राज्य खरेदी विक्री संघटनेचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि शहरातून असतील, जिल्ह्यातून असतील, आपल्या संघटनेमध्ये सर्व काम करत असताना मान्यवर, खरं तर आपला हा वाहन खरेदी विक्री जे काही व्यवसाय करणारी मंडळी आज फक्त तर शहरी भागांमध्येच नाही तर तालुका स्तरावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता व्यवसाय क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये उलाढाल होऊ लागली आहे। कारण की गाडी हा विषय हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा झालेला आहे। लॉकडाऊनच्या अगोदर ज्या काही बुकिंग होत्या शोरूममध्ये नवीन शोरूम, तर त्या ठिकाणी लोकांना आता शोरूम चालकांना देखील आता एक मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, त्याचा लॉकडाऊन ओपन होईल आणि झाल्यानंतर या गाड्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय होईल लोकांना सांगता येईल। लोक प्रवास करतील का नाही, बाहेर एकत्र जातील का नाही, इथे शाश्वती कोणा वाटत नाही। पण लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर अचानकरित्या एक फार मोठा भार ते शोरूमच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक शोरूमवरती आला आणि गाड्या देखील उपलब्ध नाही अशा प्रकारची परिस्थिती, विकलेल्या गाड्या उपलब्ध होते अशी परिस्थिती पाहिलं नाही। त्याच्यामध्ये आम्ही अनेक लोकांनी चर्चा केली काय याच्यामध्ये उद्देश, याच्यामध्ये काय याच्यामध्ये घडलंय का, लोकांच्या सांगण्यामध्ये असं आलं आता लोकांची जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्तदान शिबिर घेतलं। या ठिकाणी आम्ही जे कोविड काळामध्ये ज्या डॉक्टर असतील, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असतील, आमचे पोलीस मित्र असतील, यांनी जे यांचं योगदान करोनाच्या काळामध्ये जे दिलं, आम्ही त्यांचा या ठिकाणी करोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान केला। आणि आमच्या संघटनेला इथून पुढं जर कसली काही अडचण आली
तर आमच्या मागं आमदार संग्रामभाई जगताप यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या मागं ठामपणे उभा राहू. तुमचे प्रश्न जर अहमदनगर शहरात नाही सुटले तर मी परिवहन मंत्री यांच्या यांच्या ठिकाणी तुम्हाला मी मंत्रालयात घेऊन जाईन. तुमचे काही प्रश्न असले तर अडीअडचणी त्या ठिकाणी तुमच्या सोडवील आणि तुमच्या पाठीशी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि आम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर आमची संघटना त्यासाठी आहे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.